नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपणा सर्वांचे माझे YouTube चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमी मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलोय, एक नवीन शेतीविषयक माहिती जी की सर्व शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त राहणार आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहे की हरभरा पिकावरील मर रोगावर कशा प्रकारे आपण नियंत्रण मिळवावे, त्यासाठी कुठली फवारणी घ्यावी, कुठले बुरशीनाशक वापरावे आणि किती प्रमाणात वापरावे, ह्या सर्व काही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमच्या हरभरा पिकावरती अचूकपणे फवारणी घेऊ शकता आणि हरभरा पिकावरील मर रोगावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता। आणि शेतकरी मित्रांनो, त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी बघायला मिळतील। तर आता आपण हरभरा पिकावरील मर नियंत्रण कसे करावे हे जाणून घेऊया। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया। आता सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये हरभरा पिकाची लागवड झालेली आहे, अनेक शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे पीक लावलेले आहे, त्यांचे पीक एक एक हित वर सुद्धा आलेले आहे। आता माझ्या मागे जो प्लॉट आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता, हा हरभऱ्याचा प्लॉट आहे। या हरभरा पिकाला लावून सुद्धा आपल्याला जे ते 25 दिवस झालेले आहेत, या प्लॉटला 25 दिवस झालेले आहेत, याच्यावरती पहिली फवारणी आटोपलेली आहे। तर आता हरभऱ्याचं पीक चांगल्या स्थितीमध्ये आहे। तर सद्यस्थितीला हरभऱ्याच्या पिकामध्ये धोका काय असतो, तो म्हणजे मर रोगाचा। पहिल्या एका महिन्यामध्ये मर रोगाचा धोका आपल्याला हरभरा पिकामध्ये राहतो। याच्यामध्ये काय होतं, जर तुम्ही हरभऱ्याचं झाड उपटून पाहलं तर ते सहजपणे तुमच्या हातात येऊन जातं। खालून त्याचे मूळ जे असतं, ते रूट जे असतात, ते रूट कतरलेले असतात आणि हळूहळू त्याचा परिणाम जो होतो तो म्हणजे हरभऱ्याचं झाड पिवळं पडत जातं आणि नंतर ते हरभऱ्याचं झाड जे आहे ते मरण पावतं, म्हणजेच की नाश होतं। तर याच्यासाठी उपाय काय करावे मर रोगासाठी, तर याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत लागवड केलेली नसेल त्यांच्यासाठी एक उपाय म्हणजे त्यांनी बीज प्रक्रिया करणे। बीज प्रक्रिया जर तुम्ही केली तर तुमच्या हरभरा पिकावर जे आहे ते मर रोग येण्याचं कारण राहत नाही, मर रोग त्याच्यावरती येणार नाही। त्यामुळे बीज प्रक्रिया एक तुम्हाला चांगली ठरू शकते, बीज प्रक्रिया तुम्ही त्याच्यावरती करू शकता। बीज प्रक्रिया केल्यास तुम्हाला ते बुरशीनाशक जो बुरशीचा जो अटॅक होतो तो बुरशीचा अटॅक त्याच्यावरती होणार नाही। तर हा एक उपाय। आणि त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी आता पेरणी केलेली आहे आणि त्यांच्या शेती त्यांच्या पिकावरती जो आहे तो मर रोग आलेला आहे, त्यांच्यासाठी उपाय म्हणजेच की त्यांनी जे आहे ते बुरशीनाशकाची फवारणी करणे। तर त्याच्यामध्ये बुरशीनाशकाचे कुठकुठले तुम्ही वापरू शकता बुरशीनाशक, ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये काही सजेस्ट करणार आहे। त्याच्यामध्ये तुम्ही रोको वापरू शकता, साफ वापरू शकता, त्याच्यानंतर टिल्ट वापरू शकता, अशा प्रकारची बुरशीनाशक तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता। या बुरशीनाशकाची जर तुम्ही फवारणी केली तर तुमच्या हरभरा पिकावरचा जो मर रोग आहे तो मर रोग नाहीसा होईल, जो बुरशीचा अटॅक त्याच्यावरती झालेला आहे तो बुरशीचा अटॅक सुद्धा निघून जाईल। जर तुम्ही याच्यावरती मर रोग तुमचा आला आणि त्याच्यावरती तुम्ही लवकरात लवकर फवारणी घेतली नाही, जर एका झाडावरती तुमच्या हरभऱ्याच्या मर रोगाचा प्रभाव झाला तर ते एक झाड ते अनेक झाडांना त्याच्यामध्ये घेऊ शकतं, म्हणजेच की बुरशीचा जो आहे तो खालून स्प्रेड होऊ शकतो, बुरशी पसरू शकते आणि तुमच्या सर्व प्लॉटला जे आहे ते मर रोगाची लागण होऊ शकते। त्याच्यामुळे मर रोग जर तुमच्या हरभरा पिकावरती दिसला तर तुम्हाला लगेच बुरशीनाशकाची फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून तुमचा जो आहे तो मर रोग हरभरा पिकावरनं निघून जाईल आणि तुम्हाला हरभरा पिकाचे चांगले चांगले उत्पन्न भेटेल। तर हे बुरशीनाशकाचा वापर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये सुद्धा करू शकता, जो की मी व्हिडिओ बनवला होता पहिली फवारणीचा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बुरशीनाशकाचा वापर जर केला तर तो प्रभावी ठरेल। त्याच्यामध्ये आता तुम्हाला प्रमाण सांगणार आहे, प्रमाण कशा प्रकारचं घ्यावं, तर जे रोकोचं जे बुरशीनाशक आहे रोको त्याचं तुम्ही 10 ग्रॅम यूज करा 15 लिटरच्या पंपासाठी, साप जे आहे ते सुद्धा 10 ग्रॅम यूज करा 15 लिटरच्या पंपासाठी, आणि जे टिल्ट असतं ते टिल्ट तुम्ही 25 ते 30 ml 15 लिटरच्या पंपासाठी, अशा प्रकारे तुम्ही प्रमाण घ्या, जेणेकरून तुमचं जे हरभऱ्याचं पीक आहे त्याला जे आहे ते झटकासुद्धा बसणार नाही आणि तुमचा मर रोग जो आहे तो मर रोगसुद्धा निघून जाईल। प्रमाण मी जे सांगितले त्या प्रमाणातच यूज करा, त्याचा तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल आणि तुमचं हरभऱ्याचं पीक जे आहे ते सुदृढ राहील, निरोगी राहील, त्या हरभरा पिकावरती तुम्हाला कुठल्याच प्रकारचा रोग दिसून येणार नाही। मर रोगामुळे अनेक शेतकऱ्यांचं जे आहे हरभऱ्याचं पीक जे आहे ते नाश पावलेलं आहे, म्हणजेच की त्यांचं उत्पन्नसुद्धा घटलेलं आहे, कारण मर रोग जर आला तर ती मुळावर अटॅक करतं, मुळच जर राहिलं नाही तर वरचं झाडसुद्धा जगू शकणार नाही। त्याच्यामुळे त्याच्यावरती बुरशीनाशकाची फवारणी घेणे अत्यंत गरजेचे आहे। तर बुरशीनाशकाची फवारणी तुम्ही जी आहे ती पहिल्या
फवारणीमध्येच त्याचा यूज करा, कॉम्बिनेशनमध्ये यूज करा, बुरशीनाशक कीटकनाशक प्लस टॉनिक या तीन याचा यूज त्याच्यामध्ये करा, जेणेकरून तिथं तुमचं मर रोगाचं सुद्धा तिथं मर रोग सुद्धा तुमचा राहणार नाही. कीटकनाशक वापरलं तर त्याच्यामध्ये अळीचा सुद्धा अटॅक होणार नाही, आणि टॉनिक वापरताय तुम्ही तर तुमचं हरभऱ्याचं पीक जे आहे ते जोमाने वाढेल, त्याला जे न्यूट्रियंट पाहिजेत ते न्यूट्रियंट सुद्धा त्याला भेटतील. त्यामुळे अशा प्रकारची फवारणी केल्यास तुमच्या हरभरा पिकावरती कुठलाच रोग राहणार नाही, मर रोग सुद्धा त्याच्यावरती जास्त वेळ टिकणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, हीच होती आपली आजची माहिती मर रोगाविषयी, की मर रोगावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवावे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ सर्वात आधी बघायला मिळतील. आणि जाता जाता एक छानशी कमेंटसुद्धा करून जा, जेणेकरून आम्हालासुद्धा व्हिडिओ बनवण्यात जे आहे ते प्रोत्साहन मिळत जाईल. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नवीन माहितीसोबत, अशाच एका नवीन शेतीविषयक माहितीसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.